नमस्कार. आपण काल सिंपल सीरीज मध्ये मीन डेविएशन कसा कॅल्क्युलेट करायचा हे पाहिलं. आज आपण डिस्क्रीट सीरीज बघूया. डिस्क्रीट सीरीज अतिशय सोपा आहे. मागच्या काही उदाहरणाचा अभ्यास केला असाल तर अगदी सेम 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 तशाच पद्धतीने तुम्हाला दिसून येईल. प्रश्न आहे कॅल्क्युलेट द मीन डेविएशन अँड इट्स कोएफिशिएंट. आणि आपल्याला दोन कॉलम दिलेले आहेत, सॉरी काही रोज आणि दोन कॉलम आहेत. वेजेस 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65 and 66 हे वेजेस आहेत. नंबर ऑफ लेबर 15, 20, 32, 35, 33, 22, 20, 10, 8. तर तुम्हाला सुद्धा जमतं खूप चांगल्या पद्धतीने. डिस्क्रीट सिरीज आहे मग आपल्याला सी एफ काढावा लागेल. सी एफ कॅल्क्युलेट करून सी एफ कसं काढता तो, तर ॲडिशन ॲडिशन करत जातो आपण नेहमी करून त्याच पद्धतीने. सुरुवातीला 15, 15 जशा तसं हे करायचे आपण संख्या नाही. 15 15 प्लस 20 35 35 आणि 20 32. आता कॅल्सिचा वापर करतो मी पण. 67 अधिक 35
कसा माइनस ए माइनस ए नंतर माइनस दोन साठ वजा एकसष्ट माइनस एक एकसष्ट वजा एकसष्ट किती झिरो 62 minus 61, 1. 63 minus 61, 2. 64 minus 61, 3. 4 and 5. कसं काढलं आपण? तर या पद्धतीने जे x मधून नियम वजा करायचा आहे ऑलरेडी त्याने फॉर्म्युला सांगितलं आहे की x मधून नियम वजा करा तेव्हाच मोड आपली मिळेल मग x मधून आपण नियम वजा केला आता गुणाकार करायचा कशाचा f आणि मोड ऑफ बी कॉलमचा मोड ऑफ बी कॉलम कुठे आहे इथे आहे आणि f कुठे आहे इथे आहे 15 3 45 पर कसे माइनस 20 2 40 माइनस 32 कसे माइनस 32 35 0 0 33 33 22 44 20 3 60 10 4 40 8 5 40 चला माइनस आणि प्लस चिन्हाचा इग्नोर करा आणि याची फोटो करा माइनस आणि प्लस चिन्ह इग्नोर करा आणि याची टोटल करा किती येतं 334 काय आहे हे सम कशाची f ऑफ आणि मोड b ची सम ऑफ f इनटू मोड ऑफ b ची टोटल आहे आपल्याला जे घटक फॉर्म्युलासाठी आवश्यक आहे ते आपण काढलेले आहेत आता फॉर्म्युला काय करायचं आहे मीन डेविएशन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे सम ऑफ f इनटू मोड ऑफ सम ऑफ किती आलेला आहे 334 334 n किती आहे 195 म्हणून md मोड ऑफ डेविएशन मीन डेविएशन इज इक्वल टू कॅल्सिम वरती करू आपण सेट करायचा आहे m किती आला आपला 1.712 m किती आहे m किती काढले आपण m काढले 61 याचा सुद्धा आपण डिवाइडेशन करून घेऊ 0.028 काय आलं coefficient of m b 0.028 आपण असं सोपं उदाहरण लिहून घ्या तुम्हाला प्रॅक्टिस साठी उदाहरण देतो याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा सेकंड क्वेश्चन आहे आपल्या समोर कॅल्क्युलेट मीन डेविएशन अँड इट्स कोएफिशिएंट तुम्ही लिहा मार्क्स 2 4 6 8 10 12 14 अँड 16 नंबर ऑफ पर्सन 2 2 4 5 3 2 5 2 सॉल्व करा सोपा आहे आता आपण मीन डेविएशन पाहिलेला आहे फ्रॉम मीन आता उदे मीडियन पासून कसं काढायचं आपण ते शिकू तोपर्यंत याचा अभ्यास करा